पहिली गोष्ट काय सांगा, पनवेल मधील एका मुलीने स्वतःच्या आईचा खून केलेला आहे, काय नक्की प्रकार आहे? दिनांक 13 तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा, तिचं नाव प्रिया नाईक आहे, मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला. मग त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता. त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात 14 तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून ह्याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला. त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला, तांत्रिक विश्लेषण केलं, साक्षीदारांकडं विचारपूस केली. त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार आहे दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला. आणि त्या कट रचल्यावरून 13 तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी 23 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली. आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे, तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होतं. त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळंच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येतं. तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आणखी काही उद्देश होता का याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत. प्रत्यक्ष सहभाग काही होता का यामध्ये? तिने कट रचलेला होता, या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचा आहे, त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते.